केंद्र सरकारने विना अनुदानित सिलेंडरचे दर अव्वाच्या सव्वा वाढवल्यानंतर आता जनतेला दिलासा देण्याचाही प्रयत्न सुरू केलाय. अनुदानित सिलेंडरची संख्या वाढवण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिली आहे. सध्या ग्राहकांना 9 अनुदानित सिलेंडर दिले जात आहेत, त्यामुळे 10व्या सिलेंडरला वाढलेल्या दरानुसार 1264 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना खुश करण्यासाठी सरकार अनुदानित सिलेंडरची संख्या 12 पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांना वर्षाला 12 अनुदानित सिलेंडर मिळणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. अत्यंत महत्वाची बातमी, अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरून 12 पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत 9 अनुदानित सिलेंडर दिले जात होते, मात्र 10व्या सिलेंडरसाठी दर वाढले होते, 1264 झाले होते, त्यामुळे आता ग्राहकांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात सरकार दिसून येत आहे. अनुदानित सिलेंडरची संख्या वाढवणार असल्याचे संकेत अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी दिले आहेत. ही संख्या 9 वरून 12 होणार आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.